कुलभूषण क्षत्रिय कुलावंतस रणनीति धुरंधर राजनीति प्रकाशित सिंहासनाधीश्वर धर्मवीर धर्म रक्षणाधिपति महाराजाधिराज छत्रपति संभाजी महाराज। नमस्कार, मी अविनाश राजाराम गराटे, अवि अनिल कला मंच यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, आम्ही आलो आहोत संगमेश्वर कसबा गावामध्ये, जेथे संभाजी महाराजांना मुखरब खानाने कितुरेने कैद केलं होतं त्या ठिकाणावरती आम्ही आलो आहोत। आणि या ठिकाणी संभाजी महाराजांची प्रतिमा उभी आहे, त्याचं आम्ही दर्शन घेतलेलं। त्यानंतर संगमेश्वर या मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं। त्यानंतर कर्णेश्वर मंदिर तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलं। मित्रांनो, हीच धनी माता आक्रोश करीत होती असेल त्यावेळेला, जेव्हा मुखरब खानाचं 5 लाखाचं सैन्य येथे उभं होतं, त्यावेळेस हीच धनी माता म्हणत होती असेल की या 5 लाखाच्या सैन्याला मी भिळून टाकेन। पण मध्यभागी उभे होते ते छत्रपती संभाजीराजे म्हणून, नाहीतर या 5 लाखाच्या सैन्याला मी गिळून टाकलं असतं असं आजही या धरणी मातेला दुःख होत आहे। दुःख होत आहे त्या 23 महिन्याच्या बाळाला अखेरचा निरोप देऊन निघून जाणाऱ्या माता राणी सईबाईंना, दुःख होत आहे या स्वराज्याचं बाळ कडू पाजणाऱ्या जिजामातेला, दुःख होत आहे आबासाहेबांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, दुःख होत आहे त्या धाराईला जिनं आपलं दूध पाजलं त्या बाळाला, त्या धाराईला दुःख होत आहे। दुःख होत आहे अखंड महाराष्ट्राला। आणि या ज्या देशासाठी, या देशासाठी आपलं बलिदान देणाऱ्या या शूरवीराला, अजिंक्य योद्ध्याला आमचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। दोन नद्यांच्या संगमातीरी हे शिवलिंग असल्यामुळे या शिवलिंगाला संगमेश्वर असे नाव पडले आहे। चला आपण संगमेश्वराचं दर्शन घेऊया। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आणि आमचे कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला भरपूर आवडले ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि आमचे कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आपलं असंच प्रेम आमच्या अवि अनिल कलामांच्यावर सदैव असू द्या। धन्यवाद।